नमस्कार, स्पीड न्यूज मध्ये मी पूजा। बातमी आहे ज्योतिबा मंदिर परिसरातून। कोरोना विरुद्ध आपण सर्वजण लढत आहोत, पण कोरोना विषाणू संदर्भात योग्य ती खबरदारी घेतली जाताना दिसत नाही। या संबंधीच्या योग्य त्या सूचना विविध विभागांना दिल्या जात आहेत, मात्र बऱ्याच ठिकाणी याची पायमल्ली होताना दिसत आहे। ज्योतिबा देवस्थान, वाडी रत्नागिरी इथं सुद्धा हीच परिस्थिती आढळते। अशा गोष्टींमुळे कोरोना प्रसारास अधिक बळ मिळत आहे। अशा प्रकारचे पत्र माननीय जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना श्री विवेक उर्फ विक्रम सिद्ध या कोल्हापूरच्या एका जागरूक नागरिकाने दिले। बुधवार दिनांक 10 मार्च 2021 रोजी सायंकाळी 6 वाजता ज्योतिबा देवस्थान कार्यालयाचे कर्मचारी श्री प्रवीण सुधाकर दबाने हे देवस्थान समितीचा 10 वर्षाखालील लहान मुलांना मंदिरात न सोडण्याच्या निर्णयाची पायमल्ली करताना आढळले आहेत। सदर कर्मचारी श्री प्रवीण सुधाकर दबाने हे 10 वर्षाखालील मुलांना ज्योतिबा दर्शनासाठी सोडत होते। या कृतीमुळे खरे तर रोगप्रतिकार शक्ती कमी असल्याने लहान मुलांना कोरोना संसर्ग होण्याची अधिक भीती आहे, म्हणून सदर कर्मचारी यांना ही कृत्य चुकीचे आहे असे सांगताना त्यांनी अरेरावीची उत्तरे दिली व कोणाकडे तक्रार करायची असेल त्यांच्याकडे करा असं आवाहनही दिलं। तरी अशा बेजबाबदार कर्मचाऱ्यांमुळे कोरोना प्रसारास अधिक बळ मिळत आहे व प्रशासनावरील ताण वाढत आहे। या प्रकरणाची योग्य ती दखल घेऊन कोरोना प्रतिबंधक आदेशाची पायमल्ली होणार नाही याबाबत कार्यवाही करावी असे निवेदन कोल्हापुरातील एक जागरूक नागरिक विवेक उर्फ विक्रम सिद्ध यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिले। अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा स्पीड न्यूज लाईव्ह 24। स्टे लाईव्ह, स्टे अपडेट। तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।